सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू, सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93-25-42-32 आणि 77-09-80-59-05. चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल. जय जय रामकृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम, मुक्ताबाई जनाबाई एकनाथ, असा अखंड जयघोष आणि टाळ मृदुंगाचा गजर करत राहुरी तालुक्यातील गुहा येथील श्री साईराम ग्रामीण शिक्षण संस्थेच्या ज्ञानवर्धिनी सेंट्रल स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची वृक्ष दिंडी हा सोहळा राहुरी तालुक्यातील सुंदर माझे गाव श्री क्षेत्र तांभेरे इथे मोठ्या उत्साहात पार पडला आहे. आषाढी एकादशीच्या निमित्तानं राहुरी तालुक्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या ज्ञानवर्धिनी सेंट्रल स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीनं दरवर्षी वृक्षदिंडी सोहळा आयोजित करण्यात येतो. मंगळवारी विठ्ठल रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम वासुदेव आणि अन्य संतांच्या वेशभूषा तसेच वारकरी वेशभूषा परिधान केलेले स्कूलचे विद्यार्थी श्रीराम मंदिर या ठिकाणी पोहोचताच पंढरी अवतरल्याचं चित्र गावकऱ्यांनी अनुभवलं आहे. यावेळी पालखी पूजन सर्व उपस्थित पालक आणि ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आलंय. प्रास्ताविक ज्ञानवर्धिनी सेंट्रल स्कूलचे सर्वेसर्वा ज्ञानदेव शेलार यांनी केलंय, तर तांभेरे गावाचे सरपंच सौ पूनमताई शेलार मेजर ताराचंद गागरे यांनी मनोगत व्यक्त करून शाळेच्या ज्ञानदानाच्या कार्याबरोबरच आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्याचं कौतुक केलंय. यावेळी विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य, विठ्ठलाच्या भक्तिगीतांवरती सांस्कृतिक कार्यक्रम तसेच अभंग गवळण सादर करून उपस्थित गावकऱ्यांची मने जिंकली आहेत. याप्रसंगी सूत्रसंचालन श्री रवींद्र गागरे यांनी केलं आहे. त्यानंतर ज्ञानोबा तुकारामाच्या गजरामध्ये आणि टाळ मृदुंगाच्या निनादात ग्रामप्रदक्षिणा दिंडी काढण्यात आली. ठिकठिकाणी गावकऱ्यांनी या दिंडीचं स्वागत करून पूजन केलं. शेवटी विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा या ठिकाणी पार पडलाय. यावेळी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी फुगडी खेळून आनंद लुटला. यावेळी संस्थेचे सचिव मनीषा शेलार, प्राचार्य अरुण पारखे, औदुंबर कडू, चंद्रकांत कदम, अर्जुन मुसमाडे, अमोल तोडमल, रवींद्र गागरे, सौरभ वरखडे, नमुअल रायतो तसेच लोहाळे सर, शीतल जाधव, केतकी ईश्वरकर, प्रशांती तिगा, जयश्री पागिरे, कविता कळे, योगेश्वरी नालकर, मेरी जोजो, पुष्पा मुंगसे तसेच शिक्षकेतर कर्मचारी अमोल साळुंके, विकास सौदागर, नामदेव कोळसे, सोमनाथ नरोडे, सुनील मुसमाडे, सुरेश गावडे आदी या ठिकाणी उपस्थित होते. गुड मॉर्निंग टू एव्हरीवन, आय एम स्नेहल फ्रॉम क्लास 10. विश यू ए व्हेरी हॅपी आषाढी एकादशी. स्टुडंट ऑफ ज्ञानवर्धिनी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, आय एम एक्स्ट्रीमली एक्साइटेड टू शेअर द सेंटिमेंटल ऍक्टिव्हिटीज विच हॅड कॅरीड आउट. The festival of Ashadi Ekadashi is celebrated in our school every year with great enthusiasm. The roles of Vithal and Rukmini is taken by some students and the rest of the students dress in Varkari costume and the other students carry the palki, tal, mridang and veena. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेई नगुडी, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. आषाढी एकादशी निमित्ताने या ठिकाणी सालाबाद प्रमाणे ज्ञानवर्धिनी इंग्लिश मीडियम स्कूल गुहा यांची आज ग्राम प्रदक्षिणा व पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या ठिकाणी बालगोपाळांच्या समवेत करण्यात आलेलं होतं. आज या ठिकाणी वरुणराजाचं मोठ्या प्रमाणात आगमन झाल्यानं वातावरणात खूप मोठा आनंद उत्सव आहे आणि त्यातच आज या लहानग्यांची दिंडी हा दुधात साखर पडण्याचा योग आहे. अनेक वारकरी पंढरीच्या वाटेवर मार्गस्थ असताना या लहानग्यांचा पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र तांबेरे गावचं वातावरण भक्तिमय करून सोडला आहे. आणि आज या ठिकाणी ज्ञानवर्धिनी इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून
त्यांचे सर्व शिक्षक वृंद, त्यांचे प्राचार्य आणि लहानगे मोठा आनंद उत्सव यांनी या श्रीराम मंदिराच्या प्रांगणात साजरा केलेला आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्व महाराष्ट्रातील भाविकांना ज्ञानवर्धिनी इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी. मी ज्ञानदेव शेलार आपल्या सर्वांचे स्वागत करू इच्छितो की सालाबाद प्रमाणे आपल्या ज्ञानवर्धिनी सेंट्रल स्कूल गुहा या शाळेची पायदिंडी सोहळा आज तांबेरे या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी संपन्न होत आहे. या सोहळ्याला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे यात्रा कमिटीचे श्रीराम जन्मोत्सव यात्रा कमिटीचे अध्यक्ष सेक्रेटरी यांनी मुलांना केळीच्या रूपात एक प्रसाद वाटप केलेले आहे. त्याचप्रमाणे रवींद्र संसारे यांनी या लहानग्यांना खिचडीचा प्रसाद म्हणून आपल्या मुलांना देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, सर्व चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि पालक वृंद आणि माझे छोटेसे लहानगे विद्यार्थी यांनी तसेच माझे जे शिक्षक वृंद आहेत यांनी सर्व मोलाचे कार्य काम करून मला सहकार्य केले शाळेला, त्याबद्दल सर्वांचे आभार, धन्यवाद. श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत, सी 24 तास, देवळाली, प्रवरा.